काय ग बाई, केस आहेत का गवताची पेंडी? ए असू दे, तुझ्याच वर गेलेत. असं का वागला ग हा? तुलाच माहित, तू जन्म दिलास ना त्याला. हो, पण मी त्याच्यावर चांगले संस्कार केले होते. नानी तुला काय वाटत ग? काय, तुझा बाप ना मूर्ख आहे बघ. अगं ते नाही म्हणते, आई चिडली असेल ना. म्हणजे काय, आता एवढं सगळं झाल्यानंतर चिडणारच की माणूस. बोलायला हवं ना तिच्याशी. नाही, तिच्या मनावर त्याचा काही परिणाम होणार नाही. म्हणजे तसं असत तर अन्न अंगी लागलं असत का तिच्या? वाढदिवसाचं राहिलेलं सगळं एकटीनं खाल्लं मटा मटा. रात्री बसली ढेकर देत. त्रिपया चोडून सुद्धा ती हात टेकलेले दिसत आहेत माझ्या पुढे. आय 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 आई, जड झालंय नुसतं सगळं. आई ग आई 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 शे आई गाई आई आई ग आई ग. मी स्वतःवरचा ताबा सोडायला नको होता. एवढा राग बरा नाही. अहो पण जेवणावर कशाला काढलात तुम्ही तो राग? तर एवढा चिडल्यावर जेवणार कसं? मी नाही जेवले. आईस्क्रीम आणले तुझ्यासाठी. नको 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 नको, फुटेल आता माझं पोट. भरलं गाडीला सुपच ओझ कसलं. नका हो नका आता आग्रह करू. घशाशी आलाय सगळं. टेंडर कोकोनट आहे. आता एवढं तुम्ही कौतुकाने आणलंयत. नाही कस म्हणून नाही का खाते चमचावर. उमा पण आहे हो घरात. दोनच कप आहेत. या त्यातला एक तिला. असू दे, तुला लागतातच. तसंही तिला आईस्क्रीमचं एवढं नाही. आणि नानीला काय डॉक्टरने सांगितलं आईस्क्रीम देऊ नका म्हणून? आपण सेल्फी काढूया कशाला? मज्जा आता जवळ आहे. अजून याशिवाय जमणार कस? केवढी आहे मी मावीन तरी का? मावशील मावशील, मी आहे ना एक्सपर्ट. हा सरक सरक. हा आता ओढ बाहेर काढ. इश हे कशाला आता? हल्ली तरुण मुलं असंच करतात. तरुणांचं ठीक आहे हो, आपल्याला नाही हो शोभणार. नवरा बायको होतं पण. म्हणून काय झालं? वय काय आता आपलं? काय वय, मनानं तरुण असतं की झालं. हे बघ असं ओट का. अजून मनानं हिरवळ मिटलं, भांडण मिटलं. एवढ्या हळू आवाजात काय बोलतायत? वारं जाते कवळी खालून. बे बघ तू आता वॉशिंग मशीन लावा ती. हा आणि त्यांचा गाऊन उलटा करून टाक. हा तर पुन्हा बोलतील तुला. सारखे आपल्या बोलत असत. आई काल काय चाललं होतं तुझं? अगो बाई तुला कस काय कळलं? अगं हे वय आहे का तुझं हे सगळं करण्याचं? तरी मी यांना नको म्हणत होते बरं का. आमच्यात पण हल्ली असं काही होत नाही. मी सुद्धा नकोच म्हणत होते अग. कस जमत ग तुला? मी कुठे काय केलंय ते सांगत होते ना, तस तस करत होते. प्लीज तू बघितलंस की काय? मी कशाला काय बघीन, मी फक्त ऐकलं. ऐकलं कशाबद्दल बोलतेस तू? मी नाही सांगू शकत. यांनी फेसबुकवर टाकलं की काय? काय फेसबुक? हो अगं आई तू काय बोलतीयस? अगं मला म्हणाले होते फेसबुकवर टाकतो म्हणून. तरी मी नको म्हणत होते. मला वाटलं तेच बघून बोलतीस तू. तुला आवडत नाही का ग आई?
तू बरी आहेस ना? संजय बरोबर सेल्फी काढून किती पाठवत असेल फेसबुकवर? म्हणजे सेल्फी बद्दलच बोलतेस ना तू? सेल्फी कुणीतरी येणार येणार ग यांना काय झालंय? आम्हाला पण कळलंय. तरी मी यांना सांगत होते हा नको म्हणून, पण हे ऐकतील तर ना. आई ता ती वेगळं बोलतीय. काय आले आले लक्ष ठेव. आले काय फुटले कान माझे. कुसुम ये ग लवकर ये. आई घ्या पोहे दाणे घातले दाणे. काय नुसते घे काहीतरी आपला. शे तस काही नव्हतं, तस नव्हतं काही. घ्या तरी पण पुरे झाला आता. चाटाय नुसत अग बाई अग माझ चकुल अग. ए कसा आहेस रे दिलू बाळा? मस्त. तुमचा सेल्फी पाहिला मी. कुठे आहेत वडील? अरे नवीन उद्योग जॉगिंग. एका जागी बसतील तर शपथ. नंतर काय बोलले का? त्यांचा पारा लगेच खाली येतो रे. आणि कुर झालं. अरे यांचा चाहताय पण आहे नुसता. काही नाही कपगा. तुम्ही करता आणि मला बोलता. तुम्हाला दोघांना इथे यायचं. दिलू मी काय म्हणते, बाबांना यायचं नसेल तर जाऊ दे. तू आईला नेना एकटीला. छे हे नसतील येणार तर मी येणार नाही. हा हा अग आई हे माझं ठरलेलं आहे. म्हणून तर म्हणतो मी, अगं निदान तू मला मदत तरी कर. कसली? बघ आमच्या इथे एक मराठी ग्रुप आहे. दरवर्षी आम्ही जे कोणी लोक आपल्या कल्चरसाठी संस्कृतीसाठी काही करतात त्यांना आम्ही एक अवॉर्ड देतो मराठी बाणा म्हणून. अरे वा छान छान करताय हो तुम्ही. 6 महिन्याने तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी कार्यक्रम आहे. हे बघ त्या दिवशी फोन नाही केलात ना तरी काही बिघडत नाही. नाहीच करणार मी तुला फोन यावेळी. चालतंय रे, एवढं काय मेलं? कारण वाढदिवसाला तुम्ही इथे असणार आहात. का बुवा? सत्कार आहे ना तुझा. नाही तुमचा. बघू बाई तो कशासाठी? लग्नाला 50 वर्ष झाली तुमच्या. एवढं मोठं यश आहे. त्यात काय विशेष रे? अगं इथे खूप डिवोर्स होतात त्यामुळे 50 वर्षाच्या लग्नाचं खूप अपरूप आहे इथे. मी तुमच्या वतीने हे मान्य केलेलं आहे आणि तुम्हाला दोघांना 6 महिन्यांनी इथे आणण्याची जबाबदारी माझी. यांचं माहितीये ना पण तुला? आई सुलूनी आणि मुलांनी मला चॅलेंज केलेलं आहे की मी बाबांना लंडनला आणू शकत नाही. त्यामुळे काही झालं तरी तुमच्या दोघांचा वाढदिवस इथे लंडनमध्ये मराठी बाणा पुरस्कार घेऊन होणार हे नक्की. साम दाम दंड भेद कशाचाही वापर कर पण त्यांना इथे घेऊन ये. पण यात आईचा फायदा काय? आईनी जर बाबांना इथे आणलं ना तर बायको मुलांसकट कायमचा मी तिकडे इंडियात येईल. काय हे दिलू बाळा खरच करे? आई तुझी शपथ. आले आले आम्ही देवासमोर साखर ठेवून येते. हा आले साखर ठेवते देवच भावला का बाई. काय रे खरंय का हे? का आईला शेंड्या लावतोयस? तिला मोटिवेट करतोय. म्हणजे तू येणार नाहीयेस? येणार तर आहेच मी पण तू पचकडू नकोस. पुढच्या वर्षी भारतात येण्याचा प्लॅनच केलाय.
पण त्या आधी बाबा आले तर हवंच आहे मला. म्हणून तर मी आईला सांगितलं. खरंय, तुझं तिकडचं वैभव बघितलंच पाहिजे बाबांनी. माझ्या सगळ्या मित्रांना आई बाबांचं खूप आहे गं, सगळ्यांना भेटायचं आई बाबांना, बोलायचंय त्यांच्याशी. हो, इतकी वर्ष एकमेकांबरोबर राहायची काय सिक्रेट आहे, एक क्युरियोसिटी आहे त्यांना. ए हो रे, आई बाबा जर तिकडे आले तर मला त्यांना ट्रॅव्हल इन्शुरन्स विकता येईल. बाय बाय. बाबा, मला तुम्हाला काहीतरी वाचून दाखवायचंय. काय ग? ऐका तरी. प्रिय आई बाबा, हे तू लिहिलेस? ऐका, तुमचा आदर्श. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा करा, पण तुमच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे आणि इकडे मराठी मंडळाला तुमच्या 50 वर्षाच्या लग्नाचं खूप अप्रूप आहे. तुमच्याशी बोलायला आमची माणसं उत्सुक आहेत. त्यांना समजून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय, बेसिकली तुमच्याशी बोलायचंय. खूप वर्षापासून हे सगळे मागे लागलेत. तुमचं पुराण ग्रंथांवरचं संशोधन इकडे खूप पॉप्युलर आहे. प्लीज, तुम्ही आणि आई जोडीनं आला तर खूप बरं वाटेल आम्हाला. मुलांनाही आजी आजोबांनी इकडे यावं असं खूप वाटतंय. माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा करा. आता काळ बदललाय बाबा, आत्ताचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि ते सगळ्याच देशांमध्ये. याचा अर्थ आता सगळेच देश एका नावेतले प्रवासी आहेत. तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला कळेल की तुमच्या मनात जी ब्रिटिशांबद्दल अढी आहे ती अनावश्यक आहे. तुमची सगळी व्यवस्था मी करतो, तुम्ही फक्त हो म्हणा. तुमचा आज्ञाधारक दिलीप. उमा, तुला रेफरन्स हवेत ना? म्हणजे? मी देतो, 4 देतो, लगेच नंबर पाठवतो. हा मेल आईला दाखवू नकोस, पण मी अजूनही मदत करीन तुला. चालेल, थँक्यू. ना भयंकर. सुब्रह्मण्यम नमस्तेस्तु. रामानशानम. सुब्रह्मण्यम नमस्तस्य वामंगलामाघ. कष्टाला. कोणाचा फोन बिन आला? एवढ्या रात्री कोण फोन करणार आहे? सर्दी झाली का तुला पुन्हा? दुःख झालंय. कशाच? वाढदिवसाच. छान झालं नाही वाढदिवस? खुश होती नानी? खूप करतेस तू नानीच. तू होतीस म्हणून माझं निभावलं, नाहीतर नानीसारख्या सासू बरोबर आयुष्य कंठणं म्हणजे सोपं काम नाही. फक्त नानी बरोबर का? म्हणजे माझ्याबद्दल काही म्हणायचंय का तुला? तुम्ही असं वागायला नको होत. हे बघ मालू, मला कळते की दिलीप मुळे तू नाराज. दिलीप मुळे नाही. बरचल माझ्यामुळे. बरचल माझ्यामुळेच. आई मुलाला तोडल्याचं पाप लागेल बघा तुम्हाला. पण तू जा की मग. अहो, आदर्श जोडप म्हणून सत्कार करायचा हो आपला त्यांना. आपल्याला ब्रिटिशांचा सत्कार नकोय. पण ब्रिटिश नाहीच करत आहेत आपला सत्कार, मराठी माणसं करणार आहेत आपला सत्कार. देश ब्रिटिशांचा आहे ना. मला माझ्या दिलू बाळाकडे जायचंय. जा की मग जोडीनं. हा हट्ट सोड मानू. त्यापेक्षा अन्न पाणी सोडेत मी.
ते तुला जमणार नाही. थट्टा करताय माझी. हे बघ मालू. हे बघा. अहो 50 वर्ष झाली आपल्या संसाराला आणि आपल्या पोराला आदर्श जोडप म्हणून आपला सत्कार करायचाय आणि मला तो घ्यायचाय बरं का. ह सांगून ठेवते. आता ठरवा तुम्हीच. बायको महत्वाची का तुमचा दुराग्रह. अग मालू हे बघा मी तुम्हाला सांगते. मी आजपासनं पाणीच काय अन्नाचा कणही घेणार नाही. हा लक्षात ठेवा. मला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, थायरॉइड सुद्धा आहे. माझं काही बरं वाईट झालं नव्हत्या तर त्याला फक्त तुम्ही आणि फक्त तुम्ही जबाबदार असाल. माझी शेवटची इच्छा आहे. माझ्या दिलू बाळाकडे जायचंय मला जोडीनं. मी गेले ना तर हार घातलेला फोटो न्या तुमच्या बरोबर लंडनला. बोललीस बोललीस बाबांची. बोलले काय म्हणाले. बोलूच दिलं नाही मी त्यांना. बरं केलंस. कशाबद्दल बोलताय तुम्ही. नानी गप्प बसक जरा. हे सारखं मला गप्प बस म्हणू नकोस. आता जर म्हणालीस ना कानात खूळ करीन. बोक्या कुठं मेला रात्रीचा मारायला गेला कोणाच ठाव. चुकला फकीर मशिदीत देण्या भाऊजींकडे गेले असते. अच्छा म्हणजे वहिनीनं जायचं आहे तर. अरे माझी कशाला वडात बरोबर पाहिजे. तिनं जावं तिला जायचं तर एवढंच माझं म्हणणं आहे. अरे म्हणजे त्यासाठी त्यांनी सत्याग्रह करायचं ठरवलंय. सत्याग्रह असत्याग्रह. अरे पण राजा तू समजावत का नाही त्यांना. तुला खरं सांगू का टेण्या. ती रडायला लागली ना की मला सुचतच नाही काही. माता मी हा तिचा असत्याग्रह मोडून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. अरे पण कसा. गोड पदार्थ हा तिचा वीक पॉइंट आहे. काही होऊ दे म्हणजे काय. तू जरा शांत राहा. कशाला आपण हात दाखवून अवलक्षण करून घ्यायचं. माहिती ना ते आपल्याला ऐकणार नाहीत म्हणून. बोलू ना सावकाशी ना. ऐक ना जरा. बोलू हो मी बोले. ऐकणार नाहीस ना तू पण माझ. हट्टीपणा करणार ना अगदी ह्यांच्यावर गेलेला आहेस तू. हो ऐक. केला कटव. कठीण रे देवा. ऐकणार म्हणून नेन बापले. काही खऱ्या गोष्टी तुला कळल्या पाहिजेत. सरळ भूतकाळात तुला नेलं पाहिजे. जीव गेला तरी चालेल पण नानी मी त्या बावळट मालूशी कधीच लग्न करणार नाही. तुझ्याबद्दलचं मत तुला ठाऊक नाहीये. देशाबद्दल काही आस्थाच नाही तिला. मला नको आहे अशी मुलगी. तुला पाहिल्यावर माझ्या मनातले विचार हे नानी लग्न नको. नानी लग्न नको. हे बघ तू माझं लग्न लावलंस ना तिच्याशी तर मी घर सोडून पळून जाईन रामदास स्वामींसारखं. माझी स्वप्न सुंदरी ही वेगळी होती. तिला व्यायामाची आवड हवी. आता माझंच बघ ना. माझं शरीर पोलादी आणि मन सोन्यासारखं. तिलाही तशीच आवड हवी. तीही तशीच हवी मला.